हाय फ्रेंड्स वेलकम बॅक डिअर फ्रेंड्स आजच्या लेसन मध्ये आपण इंग्लिश बोलण्यासाठी अत्यंत उपयोग असतील असे आणखी एट इंग्लिश स्ट्रक्चर शिकणार आहोत आणि यांची सेंटेन्सेस प्रॅक्टिस देखील करणार आहोत या ठिकाणी इंग्लिश सेंटेन्सेस आम्ही दोन वेळेस उच्चार करू दुसऱ्या वेळेस तुम्ही पण आमच्यासोबत बोलण्याचा सराव करायचा आहे विदाऊट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड चला तर मग आपले पहिले स्ट्रक्चर शिकूया एखाद्या व्यक्तीविषयीची किंवा एखाद्या गोष्टीविषयीची माहिती विचारण्याची सुरुवात आपण व्हाट डू ने करू शकतो व्हाट डू नंतर आपणास वापरायचा आहे सब्जेक्ट डू सोबत नेहमी आय वी यू दे किंवा प्लुरल नाउन हे सब्जेक्ट वापरावे लागतात त्यानंतर वापरायचं आहे व्हब त्यानंतर वापरायचा आहे अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स अशा पद्धतीने आपण सेंटेन्स तयार करून इंग्लिशमध्ये सहज बोलू शकतो चला तर मग अशा सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया मला काय करावे लागेल what do i have to do what do i have to do मला काय आणण्याची गरज आहे what do i need to bring what do i need to bring तुला काय म्हणायचे आहे what do you mean what do you mean तुला काय वाटते what do you think what do you think डियर फ्रेंड्स आता हे सेंटेंसेस तुमच्या प्रॅक्टिस साठी तुला काय पाहिजे सेंटेंस इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका आम्ही तेते पाहू चला आता आपले पुढील स्ट्रक्चर शिकूया एखाद्या विषयीची किंवा एखाद्या गोष्टीविषयीची माहिती विचारण्यासाठी आपण व्हॉट डू प्रमाणेच व्हाट डच चा वापर करू शकतो सब्जेक्ट जर ही सी ईट किंवा सिंगुलर नाऊन असेल तर त्यासोबत आपण डच चा वापर करू शकतो त्यानंतर आपण वापरायचं आहे व्ह त्यानंतर अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स चला तर मग आता सेंटेन्सेस मध्ये प्रॅक्टिस करूया तो दररोज काय करतो व्हॉट डज ही टू एव्हरी डे What does ही डू एव्हरी ती कशी दिसते वॉट डस शी लुक लाईक वॉट डज शी लुक लाईक हे कशावर अवलंबून आहे वॉट डज इट डिपेंड ऑन वॉट डज इट डिपेंड ऑन राम ला आहे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी त्याला काय खायला आवडते सेंटेंस इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला आता आपले पुढील स्ट्रक्चर शिकूया ज्या वेळेस वेळ दिवस तारीख महिना वर्ष ऋतू इत्यादी समोरच्या व्यक्तीला विचारायचे असते त्याची सुरुवात आपण व्हेंडू ने करून बोलू शकतो व्हेंडू नंतर आपल्याला वापरायचा आहे सब्जेक्ट परंतु डू सोबत आपण कोणते सब्जेक्ट वापरतो आय व्ही यू दे किंवा प्ल्युरल नाउन आणि सब्जेक्ट नंतर आपल्याला वापरायचं आहे व्हब आणि व्हब नंतर अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स चला तर मग आता सेंटेन्सेस मध्ये प्रॅक्टिस करूया मी कधी सुरू करू वेन डू आय स्टार्ट वेन कधी फोन करू वेन डू आय कॉल यू वेन डू आय कॉल यू तुला कधी जायचे आहे वेन डू यू वॉन्ट टू गो वेन डू यू वॉन्ट टू गो ते कधी कार्यालयात जातात वेन डू दे गो टू ऑफिस वेन डू दे गो टू ऑफिस डिअर फ्रेंड्स आता ही सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी मी कधी अंघोळ करू सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला आता आपले पुढील स्ट्रक्चर शिकूया वेळ दिवस तारीख महिना वर्ष ऋतू इत्यादी विचारण्यासाठी व्हेंडू प्रमाणेच आपण वेंडच देखील वापर करू शकतो परंतु डस सोबत आपण कोणते सब्जेक्ट वापरणार ही सी ईट किंवा सिंगुलर नाउन आणि सब्जेक्ट नंतर वापरणार आपण हब आणि त्यानंतर अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स चला आता सेंटेसेस मध्ये प्रॅक्टिस करूया तो कधी घरी परत येतो वेन डज ही रिटर्न होम वेन डज ही रिटर्न होम ती कधी झोपते वेन डज इट हॅपन इट हॅपन गीता कधी व्यायाम करते वेन डस गीता एक्सरसाइज वेन डस गीता एक्सरसाइज डिअर फ्रेंड्स आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी ती कधी झोपेतून उठते हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला आता आपले पुढील स्ट्रक्चर शिकूया एखादी गोष्ट कुठे घडली किंवा कुठे घडणार आहे किंवा नेहमी कुठे घडत असती ते ठिकाण विचारण्याची सुरुवात आपण करून बोलू शकतो त्यानंतर वापरायचा आपल्याला सब्जेक्ट डू असल्यामुळे आपण या ठिकाणी सब्जेक्ट कोणते वापरणार आय वी यू दे किंवा प्लुरल नाव त्यानंतर वापरायचे आपल्याला हो आणि त्यानंतर वाक्याचा उर्वरित भाग चला तर मग सेंटेन्सेस मध्ये प्रॅक्टिस करूया मी कुठे नोंदणी करू वेर डू आय रजिस्टर वेर डू आय रजिस्टर आपण कुठे थांबायचे वेर डू वी स्टे वेर डू वी स्टे तुम्ही दुपारचे जेवण कुठे करता वेट डू यू इट लंच वेर डू यू इट लंच ते कुठून आले आहेत वेर डू दे कम फ्रॉम वेर डू दे कम फ्रॉम डियर फ्रेंड्स आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी मला ते कुठे मिळेल सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला आता आपले पुढील स्ट्रक्चर शिकूया फेअर फेअर प्रमाणेच देखील वापर ठिकाण विचारण्यासाठी करतात आपणास माहितच आहे की डच सोबत कोणते सब्जेक्ट वापरतात ही सी ईट किंवा सिंगुलर नाऊन आणि त्यानंतर आपल्याला वापरायचे आहे हो त्यानंतर वापरायचं आहे अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स चला तर मग सेंटेन्सेस मध्ये प्रॅक्टिस करूया ती कुठे राहते Where does शी live? तो कुठे काम करतो he डज ही does he work? सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो वेर डज most? Where द मोस्ट वेर the most? ट्रेन कुठे गुंतवणूक करतो Ram राम Where does डज Ram इन्व्हेस्ट डिअर फ्रेंड्स आता हे सेंटेंस तुमच्या प्रॅक्टिस साठी आहे तो कुठे अभ्यास करतो हे सेंटेंस इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला आता आपले पुढील स्ट्रक्चर शिकूया एखाद्याच्या कृतीचे कारण किंवा हेतू विचारण्यासाठी ची सुरुवात करू शकतो त्यानंतर वापरायचा आहे सब्जेक्ट सब्जेक्ट या ठिकाणी डू असल्यामुळे कोणते येणार यू दे किंवा प्लुरल आणि त्यानंतर वापरायचं आपल्याला हब आणि त्यानंतर वाक्याचा उर्वरित भाग चला तर मग सेंटेन्सेस मध्ये प्रॅक्टिस करूया मी इतकी काळजी का करतो डू आय केअर सो मच

चला आता आपले पुढील आणि शेवटचे स्ट्रक्चर शिकूया व्हायडू प्रमाणे व्हायडचा वापर कारण किंवा हेतू विचारण्यासाठी करू शकतो डस सोबत आपण कोणते सब्जेक्ट वापरणार ही सी इट किंवा सिंगुलर नाऊन त्यानंतर वापरणार आपण व्हब त्यानंतर अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स चला तर मग सेंटेन्सेस मध्ये प्रॅक्टिस करूया तो नाराज का दिसतो व्हाय डज ही लुक अपसेट व्हाय डज ही लुक अपसेट ती इतकी मेहनत का करते वाय hard? वाय डस शी work so hard? So hard? इतका वेळ का लागतो सकाळी so so चार वाजता का उठतो day? Why does राम वेक अप wake वाय डस 4 फोर एम day? डेअर फ्रेंड आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी तो माझा तिरस्कार का करतो हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका डिअर फ्रेंड्स व्हिडिओ दरम्यान विचारली गेलेले सेंटेन्सेस तुम्ही आता इथे चेक करू शकता डिअर फ्रेंड्स आय होप या सर्व स्ट्रक्चरचा तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी निश्चितच उपयोग होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे चे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय टेक केअर